आपण गरुड पुराणातील 8वा अध्याय बघूया। भगवंत गरुडाला उच्चसर्ग पद्धती सांगितल्यानंतर पुढच्या कर्मांची काय काय स्थिती आहे ती आपल्याला कशी सांगतात आहे, म्हणजेच गरुडाला कशी सांगतात ते आपण बघूया। त्याआधी एकदा नामस्मरण। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिका वरदे हरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्दिताय नागाननाय श्रुतियग्निविभूषिताय गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते। नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततन्नमा। नमो प्रकृतिभद्रायै नियता प्रणता स्मता। मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरिं यत्कृपातं वन्दे परमानन्दमाधवम्। मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेक्षाय शर्वाय महादेवाय ते नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। श्रीगणेशाय नमः। श्रीसरस्वतये नमः। श्रीगुरुभ्यो नमः। गुणा भगवंत मणि खगवते ऐके वृक्षोत्सर्ग पद्धते नारायण बलिचि निच्छति ननुक्रमे चित्ते अवधारी। सर्वतीर्थे आणि कोटी यज्ञ अश्वमेध गयेशी पिंडदान महामुक्तीत बोलते सज्ञान षोडश कला समान वृक्षोत्सर्गची। तस्मात् एकादश दिवशे बोलावणी वैदिक ब्राह्मणासी त्याची आज्ञा घेऊणी वृक्षोत्सर्गासी विधानीसी पैकी जे। भगवंत म्हणतात हे गरुडा, वृक्षोत्सर्ग आणि नारायण बलीची जी क्रमाने अनुक्रमाने जी पद्धती आहे ते मी तुला सांगतो। अनेक ठिकाणी तीर्थावर जाऊन केलेले कोटी यज्ञ अश्वमेध यज्ञ किंवा गयेला पिंडदान या सगळ्यांनी महामुक्ती मिळतेच, पण त्याचबरोबर त्याच समान जर आपण 11व्या दिवशी जर वृक्षोत्सर्ग केला तर आपल्याला त्याच तत्वाचं फल मिळेल। 11व्या दिवशी विद्वान वैदिक ब्राह्मण बोलवावा, त्यांची आज्ञा घेऊन वृक्षोत्सर्ग विधी करायचा आहे, म्हणजे वृक्षोत्सर्ग म्हणजे गाय आणि गायीच्या वासराची पूजा। द्विवर्षाधिक असावा वत्स आणि रक्तवर्ण असावा त्यास पुष्टेंग असावा विशेष पाहुणी सरस आणावा तो। 2 वर्षाचा वत्स असावा म्हणजे 2 वर्षाचा गोरा असावा गायीचा, तो रक्तवर्णाचा असावा लाल रंगाचा असावा अंगाने धष्ट पुष्ट असावा असा सरस बघून तो गोरा घेऊन यावा। 4 वर्षपर्यंत वत्स संज्ञा शास्त्रीय असे विशेष 1 वर्षाचाही असल्यास वृक्षोत्सर्गास योग्य तो।
चार वर्षापर्यंत तो वत्स म्हणजेच गोरा मानला जातो असं शास्त्राची संज्ञा आहे. मग तो एक वर्षाचा असला तरी तो वृक्षोत्सर्गास योग्य आहे. उभयतांची माता जिवंत असल्यास उत्तम पूजा यथोक्त वस्त्राभरण संयुक्त करावे निश्चित भाग्यवंते. उभयताची माता जिवंत असेल म्हणजे त्या वत्साची त्या गोऱ्याची गाय आई जिवंत असेल तर त्या दोघांचं वस्त्र भरणयुक्त त्याचं निश्चित भाग्यवंताने त्याचं पूजन करावं. आचार्य करावा शास्त्रवेता औदार्य प्रायचित्त विधानता दशमे हनी स्नान विधानता ग्रामात सर्वता. ग्रामात सर्वता करू नये. इथे सांगितलेलं आहे की आचार्य हा शास्त्रवेता असावा. औदार्याने धैर्याने प्रायचित्त विधान करून घेतलं पाहिजे आणि दावे वगैरे गावात करू नये. हे सर्वता करू नये. ग्रामा बाहेर करू नये स्नान. ताकावे श्मश्रू नक वस्त्र जाण. सपिंड जे असती लहान त्यासी वपन कृता कृत. गावाच्या बाहेर जाऊन स्नान करावं. त्यानंतर केस नख आणि जुने वस्त्र टाकून द्यावे. जे सपिंडातील लहान थोर असतील लहान मोठे असतील त्यांनी सुद्धा वपन करावं म्हणजे केस काढावेत. माता आणि पितर स्त्रियेने मेल्या भ्रतार प्रथमादी विषमदिनी समग्र वपन प्रकार निजेच्छया. आई किंवा वडील किंवा स्त्रीने तिचा नवरा मेला असेल तर पहिल्या दिवशी किंवा विषमदिनी वपन करावं. गृह शुद्धे पात्र शुद्धे आणणी करुणी वस्त्र शुद्धे सर्व सामग्री करुणी आदी सप्तपंचावधी ब्राह्मण. ग्रह शुद्धी करावी. घरामध्ये गोमूत्र शेणाने सारून घ्यावं. पात्र शुद्धी करावी. आपण जे पात्र वापरणार आहेत त्यांना शुद्ध करून घ्यावं. वस्त्र शुद्ध करून घ्यावेत. सर्व सामग्री शुद्ध करून आणि सात ब्राह्मण किंवा पाच ब्राह्मण बोलावे. अथवा बोलावणी चार मुद्रिका कुंडल वस्त्रे समग्र गंध चंदन माल्यादि प्रकार तांबूल परिकरी पूजे. किंवा चार ब्राह्मण बोलवा. त्यानंतर अंगठी कुंडल वस्त्र गंध चंदन या सगळ्या प्रकारची विधी त्या ब्राह्मणांना द्यावी. तांबूल द्यावं आणि त्यांची पूजा करावी. और ददे एक प्रेत कर्म सकळ ब्राह्मण असते करिता निर्मळ दुष्ट मृत्य झाल्या उतावेळ नरे नारायण बली गेले. और ददे हे प्रेत कर्म आहे आणि हे ब्राह्मणाच्या हातून झालं तर चांगलंच. पण एखाद्याचा मृत्यू दुर्घटनेने झाला असेल तर त्या नराने नारायण बली केली पाहिजे. प्रेताच्या मुक्तिकारणे गरुडा नारायण बली जाणे. ब्रह्मा विष्णू शिवा कारणे यम प्रेत नामाने करावा. हे गरुडा जर एखादा आत्मा मृत व्यक्ती ही दुर्घटनेमध्ये मृत झाली असेल तर ब्रह्मा विष्णू आणि शिव आणि यम आणि स्वतः ते प्रेत अशा पाच जणांच्या नावाने हा विधी करावा. पूर्ण पात्र सकलश स्थापुनी पंचपल्लवास हिरण्यमोक्ती करोप्यास विद्रम वज्रास घालूनिया. पाच कलश स्थापन करावे. त्याच्यामध्ये पंचपल्लव टाकावे. त्या कलश रत्नजडित असावेत आणि वज्रासन घालून बसावं. ही पंचरत्ने आणि वासस प्रतिमा सुवर्ण रजत विशेष ताम्र लोह शक्तास कर्षमाने विशेष मूर्ती की जे करोणी मूर्तीचे पूजन पंचश्राद्ये सुलक्षण
आणि पंचधान्य दान द्रोणार्धमान पैकी जे सुवर्ण प्रतिमा चांदीची प्रतिमा तांब्याची प्रतिमा लोह्याची प्रतिमा आणि शिशाची प्रतिमा या पाच धातूंच्या प्रतिमा कराव्या. पाच प्रकारचं धान्य असावं, पाच प्रकारचे द्रोण असावेत आणि या पाच मूर्त्या असाव्यात. एक विष्णू, एक ब्रह्मा, एक शिव, एक यम आणि एक प्रेत. यवविही आणितील माश गोधूम निर्मल पंच विप्र पाहुणी सुशील दान तत्काल करावे. मग गहू, तीळ, यव म्हणजे जव, त्यानंतर काळे उडीद, त्यानंतर मूग, अशा पाच प्रकारच्या वस्तूंचं सुशील ब्राह्मण बघून त्यांना तत्काळ दान करावं. एकादश श्राद्धे कीजे मग एकोदिष्ट विधान सांग, एकादश दाने सम्यक प्रेत पित्यर्थ देईजे. एकादश अकराव्याचं श्राद्ध करायचंय आणि अकरा वस्तू दान करायच्या आहे. तेथेची सांग पददान आसन छत्र उपान मुद्रिका कमंडल भोजन भोजनाधार वसन अष्टवीद. अकरा प्रकारचे दान झाल्यानंतर तिथे पददान करायचे. पददानामध्ये छत्री, छत्र म्हणजे छत्री, मुद्रिका म्हणजे अंकी, कमंडलू, त्यानंतर भोजन, अशा प्रकारचे अष्टविध आज्य आणि उपवीत येथे संपूर्ण पददान होतं. आज्य म्हणजे तूप आणि त्यानंतर वस्त्र आणि जानव हे संपूर्ण आठ प्रकारचे पददान होत. वृक्षोत्सर्गे आदर बहुत धरूनी प्रेतार्थ करावा आणि वृक्षोत्सर्ग करताना आपल्या गेलेल्या प्रेताचा आदरयुक्त करून करावा. करायचं म्हणून करू नये, नाही ते जगाच्या आणि समाजाच्या लाजण्याखातर काहीतरी केलं पाहिजे, नाही ते लोक नावं ठेवतील म्हणून असा विधी करू नये. खरोखर मनाने त्या गेलेल्या प्रेता आत्म्याला शांती मिळावी या हेतूने तो विधी केला तर त्याचं फल निश्चित मिळेल. पौष्ण चरू शिजवून अधिकारानुसार पिष्टान्न आचार्य आज्ञेने वृषभ पूजन वत्सिका सह करावे. हा थोडासा भात शिजवावा आणि आचार्याच्या आज्ञेकडून त्या वृषभाचं म्हणजेच त्या बैलाचं म्हणजेच त्या गोऱ्याचं आणि त्याच्या आईचं पूजन करावं. स्वर्ण शृंग रौप्य खुर ताम्रपृष्ठ शुभ्र वस्त्र कंठी वेष्टावी समग्र दरिजे पुच्छाग्र सभ्य असते. सोन्याचे शिंग, रुपयाचे खुर, तांब्याची पाट आणि शुभ्र वस्त्र, गळ्यामध्ये सुंदर अशी कंठी घालावी मोत्यांची आणि सव्य करून उजव्या हाताने त्या गोऱ्याची शेपटी धरावी. वृक्ष पुष्पाग्र धरिल्यावर दक्षिणातील कुशाग्र नीर अमुक गोत्र प्रेतोच्चर करोणी सत्वर ऋष सोडिजे. आणि ते धरल्यानंतर दक्षिणा तीळ, त्यानंतर दर्व आणि पाणी हे हातात घेऊन आपल्या गोत्राचा उच्चार करून प्रेताच्या नावाचा उच्चार करून ते सोडून द्यावं. तुझ तारो सर्व काळ ऐसे बोलून तत्काळ हेमा असही तसरील भूमीवरी बहुल समर्पावे. आणि नंतर तो वृषभ सोडून द्यावा, त्याचा मंत्र संप्रदा यान करावे वृक्षाचे उत्सर्जन. प्रार्थना ऐसा वृषभ परूपे करून धर्म निर्माण पितामहे केला. अशा प्रकारेच धर्मराजाने आपल्या भीष्माचार्यांचं हे वृक्षोत्सर्ग केलेला होता. तुझ्या उत्सर्ग प्रभावान प्रेत स्वर्ग पुरा जावे जाण ऐशी प्रार्थना करून आचार्या लागून तो द्यावा. आणि तू जसा जसा दौडतो तशा प्रकारे ते प्रेत सुद्धा स्वर्गाला जावं अशी प्रार्थना करावी आणि तो वृक्षोत्सर्ग आचार्याला देऊन टाकावा. मग एकादश श्राद्धे करुणी करावे नारायण बली लागुणी बरी कृती संपादुनी अकरा आणि पंचश्राद्धे. मग अकरा श्राद्धे करून नारायण बलीच्या पूजेला लागावं आणि त्यानंतर पंचश्राद्ध करावे. ऐसे श्राद्ध केल्यावरी वृक्षोत्सर्ग भ्रम तदनंतरी ऐसे मत शास्त्रांतरी सुविचारी बोलिले. अशा प्रकारचे शास्त्र केलेले असे शास्त्रांतरामध्ये बोललेले आहे.
प्रथम श्राद्धी ब्राह्मणाचे पूजन सर्वाभरणी वस्त्रे करून वाहनादि संपदा धन प्रिय वस्तु अर्पण करावा। आणखी एक दुसरा प्रकार सांगितला आहे की पहिल्या दिवशी म्हणजे प्रथम श्राद्धी ब्राह्मणाचं पूजन करावं 11व्या दिवशी, आणि त्यानंतर सर्व भरणाने वस्त्र वाहनाने धन धान्याने संपदा भरून त्या ब्राह्मणाला अर्पण करावा। ब्राह्मणाशी तिथल्या भक्तियुक्त शय्या उपस्कारा सहित काष्टाची करुणी दृढभूत खग श्रेष्ठा देता प्रेत सुखावे। आणि ब्राह्मणाला दिल्यानंतर भक्तियुक्त शय्यादान त्याच्यावर अनेक प्रकारचे काष्टाची लाकडाची शय्या करून त्याच्यावर सगळ्या वस्तू ठेवून ते सुखाने दान द्यावे। रम्य 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 दंतपत्र रचित हेमपृष्ठी अलंकृत हंसतुली अन्नयुक्त उशी पांघरून अतयावरी। रम्य असं गादी असावी, त्याच्यावरती सुंदर असं वस्त्र असावं, त्यावरती पांघरून असावं, उशी असावी। आणि काही वस्त्रयुक्त गंधपुष्पादिवासित शीर्षस्थानी कलश जलयुक्त तांबुलयुक्त करुणी अर्पावी। आणि मग गंध पुष्प वस्त्र अशा प्रकारे आणि डोक्याच्या बाजूला एक सुंदर असा तांब्याचा कलश किंवा चांदीचा कलश भरून पाणी आणि तांबूल विड्याचं पान वगैरे ठेवून अशी शय्यादान करावी। कुंकुम कर्पुरा गौरचंदन दीपिका छत्र उपान दान चामरासन भाजन पार्श्वभागी जाणायचे सर्वे। आणि मग त्या ठिकाणी त्या गादीवरती पुन्हा कुंकुम कर्पूर कापूस त्यानंतर चंदन त्यानंतर छत्र त्यानंतर चामर त्यानंतर सगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवून द्याव्या। ठेवणी सप्तधान्य भरित पात्र ठेवावे यथोचित सप्तधान्यानी भरलेले पात्र ठेवावे। शृंगार रसारिका कुगपात्र कंकत तांबूल साहित्य सर्व असावे। आणि त्या ठिकाणी शृंगारीसारखा म्हणजे पीतपात्र म्हणजे जे थुंकण्याचं जे असतं ते सुद्धा बाजूला त्या पलंगाच्या बाजूला ठेवावं। तांबुलासहित सर्व दान करा। पादुका अक्षय क्रीडा आदर्श फळे कुसमे वितान सरस वस्त्रे भूषणे औषधास प्रेत उद्देशे समर्पावे। त्यानंतर पादुका त्यानंतर फळं फुलं त्यानंतर वस्त्र अनेक प्रकारचे अलंकार औषधं हे आपल्या प्रेताच्या उद्देशाने दान करावे, जे म्हणजे त्या गादीवर ठेवावे। जे जे पदार्थ येथे द्यावे ते त्या ते प्राप्त व्हावे म्हणूनही गरुडा मानावे सपत्निक द्विजासी पूजुनी वस्त्र अलंकारे करावा पूजित ऊर्ध्वमुख शुचिर्भूत दाता प्रांगमुख श्रद्धायुक्त बैसोनी जाण भूमीवरी घालावे। आणि अशा प्रकारचे वस्त्र अलंकार पूजित जावे शुचिर्भूत व्हावे श्रद्धायुक्त बसून अलंकार द्यावा आणि निश्चितच त्यांना द्यावे। मैसुनी जाण खगेंद्रा लक्ष्मीनारायणाची मूर्ती करून सुवर्णमुळे तल्पिस्थापून सरोपचारी पूजा करून मंत्र पावनायसा म्हणावा। आणि मग ते तिथं लक्ष्मीनारायणाची सुवर्णाची प्रतिमा तयार करून ती त्या पलंगावर मध्यभागी ठेवावी आणि मग मंत्र म्हणावा। काय मंत्र म्हणावा? यथानन कृष्ण शयनम शून्यम सागर जातया शून्यास्तु तथा जन्मनि जन्मनि लक्ष्मी स सर्वेश्वा निद्रा तु करी जगन्निवासा माझी शय्या सर्वेशा शून्य सर्वता नसावी। हे लक्ष्मी नारायणा लक्ष्मी सुतु तिथे निद्रा कर, माझी माझ्या अल्पमतीने केलेली जी शय्या आहे तिला शून्य मानू नको न्यून मानू नको। हे सर्व घडो तव प्रसादान मग करावे साष्टांग नमन मग विसर्जवावा ब्राह्मण सुखशय्या दान ईशापरी। अशा प्रकारचं सर्व तुला सुख सर्व घडो माझ्याला जशी प्राप्त झाली त्या प्रकारे मी केली असे म्हणून साष्टांग नमस्कार करावा। नंतर ब्राह्मणाला विसर्जन करावं याला म्हणतात सुखशय्या दान। विशेष प्रेतशय्येचा विधी गरुडा ऐके एक बुद्धे प्रेतमूर्ती जांबून दे शय्ये सहित पुजावी। आणि प्रेतशय्येचा विधी सुद्धा ऐक गरुडा
की जांबू नदी म्हणून शय्यसहित तिथं पूजन करावं. मंत्र बोलावा पूर्वप्रमाण, जो आदि मंत्र म्हटला तोच म्हणावा. गुह करावा प्रेतनामानं आणि प्रेतनामाने त्याचा उच्चार करावा. बहुत दक्षिणा करावी अर्पण, त्यावेळेला दक्षिणा पण अर्पण करावी. कर्म संपूर्ण व्हावे म्हणून आणि कर्म संपूर्ण व्हावं म्हणून अशी प्रार्थना करावी. शय्यादानाचे महिमान किती सांगू विस्तारून. पुरंदरपुरे यमपुरे जाण सुखगमन प्राप्त द्याशी. शय्यादानाचं महिमान किती सांगू, किती विस्तारून सांगू. यमपुरे पुरंदरपुरे सुखगमन त्याला प्राप्त होतं. जैसे गृह तैसी शय्या, जसं घर तशी शय्या. अर्ध आयुष्याची कार्या आणि आयुष्याच्या कार्यासाठी ती महत्वाची. तिच्या दाने द्विजराया विमानी बैसोनी या प्राणीदायी. आणि तिच्या करता द्विजराया विमाना बसवून तो प्राणी जातो. मग तो विमाने संचरत अभूत्व अभूत संपल्व जव होत. तो वरी तो पुरुष स्वर्गी स्वर्गी वसत. जो महा विद्वान ब्राह्मण, अशा प्रकारे जो आत्मा गेलेला आहे, जर त्या विद्वान ब्राह्मणाकडून आचारयुक्त ब्राह्मणाला आपण जर असे दान केले तर तोपर्यंत आपला प्रेत आपलं पितृ स्वर्गामध्ये वाहतात असं सांगितलं. तयाने न घ्यावा हा प्रतिगृह, घोर होय निसंदेह. योगक्षेमेचा भावा निर्वाह असमर्थ असला जरी. जो एखादा महाविद्वान ब्राह्मण आहे त्यांनी हे घेऊ नये, आणि घेतलं तरी ते दान करण्याची योगक्षेम वहा निर्वाह. तरी त्याने शंकर शंकारहित प्रतिग्रह घ्यावा विद्युक्त. मग आचरुणी प्रायचित्त पापदूत होईल. जे मग त्याने जरी घेतलं तर दुसरं कोणी नसेल तर त्याने घ्यावं, आणि नाही घेतलं तर दोष. मग तर त्याने घेतले तर त्याने सुद्धा त्यानंतर प्रायचित्त घेऊन ते दान करून टाकावं. ऐसे गरुडासी भगवंत अष्टमाध्यायी निरूपण करीत. सूत शौनकादिका प्रत विठ्ठल सूत श्रोतिया म्हणे. आणि असंच भगवंताने गरुडाला सांगितलं, तेच शौनकादिक ऋषींना सुतांनी सांगितलं, आणि तेच विठ्ठल सूत माधव बाबाजी आपल्याला सांगतात आहे. इथे श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुड नारायण संवादे शय्यादान महिमान निरूपणम नाम अष्टमाध्याय गोढा पुंडलिका वरदे वर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.